नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे वेंगुर्ला सागरेश्वर बीचवर, आणि या बीचचा आणि मंदिराचा ब्लॉग मी करणार आहे. वेंगुर्ला सागरेश्वर बीच हे वेंगुर्ल्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. वेंगुर्ल्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत. यापूर्वीही मी तुम्हाला वेंगुर्ला बंदर, मानसेश्वर मंदिर आणि त्याशिवाय वेंगुर्ला ते सावंतवाडी, वेंगुर्ला ते आचरा असं तुम्हाला दर्शन घडवलं होतं रस्त्यांचं पण. तर आजचा माझा व्लॉग जो आहे तो वेंगुर्ला सागरेश्वर बीच या बीचवर आहे. त्या बीचवर काय बघण्यासारखं आहे ते मी तुम्हाला दाखवेन. त्याशिवाय सागरेश्वर मंदिर तुम्हाला तिथे जर परमिशन असेल, कारण कोविड काळ चालू आहे, तर ते मंदिरही तुम्हाला दाखवेन आणि इतरही जो बघण्यासारखा भाग आहे या बीचवर तोही दाखवेन. चला तर मग दुपारचे 12 वाजून गेलेत आणि या अरुंद वाटेने प्रवास करत आपण सागरेश्वर मंदिराच्या अतिशय आता जवळ पोहोचलोत. आज आपण सागरेश्वर मंदिर आणि सागरेश्वर बीच असे दोन स्पॉट कव्हर करणार आहोत. आता आपण सागरेश्वर मंदिर आणि सागरेश्वर बीचच्या पार्किंग स्लॉट जवळ पोहोचलो. तिथे लेफ्ट आणि राईट दोन्हीकडे पार्किंग करता येतं आणि सुंदर असे सुरूचं बन आहे माझ्या राईट साईडला. आणि कोणी एकेकाळी इथे MTTCचं एक रिसॉर्ट होतं, आता आय डोंट नो काय स्टेटस आहे, पण 2011-12 तिथे बुकिंग व्हायची MTTC प्रॉपर्टी होती. सागरेश्वर मंदिरासमोरच हे आपल्याला रुईन्स दिसत आहेत. हे कदाचित त्या रिसॉर्टचे रुईन्स असावेत. इथे यायचं कसं तर येण्यासाठी तुम्हाला वेंगुर्ल्यावरून निघाल्यावर शिरोडा रोड जो आहे त्या रोडने यायचं आहे. मानसेश्वर मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता सुरुवातीला, आणि तिथून जरा पुढे आलात की तुम्हाला सागरेश्वरचा बोर्ड दिसेल, किंवा तुम्ही लोकल लोकांकडे जरी चौकशी केली तरी तुम्हाला कळेल की राईट साईडला एक रोड आहे छोटा, त्याने पुढे यायचं आहे. आपल्या उजवीकडे जी कौलारू इमारत दिसती आहे ती सागरेश्वर मंदिराचाच एक भाग आहे. तिथे एक आता यज्ञ चालू आहे, जाताना आपण तिथे भेट देऊया. आणि हे जे कंपाऊंड आहे हे अगदी माझ्या आठवणीतलं कंपाऊंड आहे, कारण आम्ही लहानपणी इथे खेळायला यायचो. ज्या ज्यावेळी आम्ही बीचवर भेट द्यायला यायचो त्या त्यावेळी या कंपाऊंडमध्ये आम्ही खेळायचो. त्यावेळी इथे बाहेर हे छप्पर नव्हतं, साधं छप्पर होतं. आणि अनेक कार्यक्रम असतील इथे झालेले आहेत, सत्संग असतील इथे झालेले आहेत, त्याला आम्ही यायचो. आणि मला एक आठवण आहे या कंपाऊंडची आणि इथे हा जो परिसर आहे याची, ती म्हणजे मी ज्यावेळी उभादांडा शाळेमध्ये होतो त्यावेळी त्या शाळेचं वनभोजन इथे आलेलं, या सुरूच्या वनामध्ये जेवण केलेलं. आणि तिथे आम्ही त्या पर्टिक्युलर मंदिरामध्ये आम्ही बसलेलो, तिथे आम्ही जेवण केलेलं मला आठवत आहे. सो ती लहानपणाची आठवण आहे. या परिसरात आम्ही भरपूर खेळलोत, किल्ले बनवलेत, त्यामुळे इथल्या भरपूर आठवणी आहेत. अजून एक लहानपणीची आठवण आहे या मंदिराबाबतची माझी, ती म्हणजे आम्ही शाळेमध्ये होतो आणि या मंदिरामध्ये फार दुरून कुठून तरी साधू पुरुष आलेले आणि त्यांनी भगवी वस्त्र धारण केलेली, तर आम्ही कुतूहल म्हणून बघायला आलेलो. मी माझ्यावर माझे काही मित्र होते आणि त्यांनी नेमकं आम्हाला बघितलं आणि आमची भविष्य सांगितली. अर्थात आम्ही त्यावेळी लहान होतो, आम्हाला फार काही कळलं नाही, पण एक जिज्ञासा होती की हे साधू पुरुष दिसतात कसे, कुठून आलेत, म्हणून आम्ही तिथे आलेलो. सो आता आपण पोहोचलोत बोलता बोलता. हे आहे आमच्या वेंगुर्ल्याचं सुंदर असं सागरेश्वर बीच, ज्याची मी चर्चा बरेच दिवस करत होतो, ते सागरेश्वर बीच. इथे आल्यावर तुम्हाला अगदी परदेशात आल्याचा एक्सपिरियन्स होतो, कारण या वुडन शॅक्स किंवा वुडन बराक्स किंवा वुडन केबिन म्हणूया आपण याला, खूप चांगल्या डिझाईन केल्यात आणि इथे बसायची पण व्यवस्थित सोय आहे. कमी गर्दीच्या वेळी इथे यायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बसता येईल आणि समुद्र पण फील करता येईल, वारा फील करता येईल इथे बसून, आणि समुद्राचा नजारा पण तुम्हाला इथून अनुभवता येईल. अशी वुडन ब्रिज आहेत मध्ये कनेक्ट करणारी दोन केबिनला, आणि मध्ये हे जुनं रिसॉर्ट आहे, आता ते बंदच पडलं आहे. सो MTTCच्या रिसॉर्टची एक रूम होती इथे, तुम्हाला सागर किनारी राहण्याचा एक्सपिरियन्स फार पूर्वी घेता येत होता, आता ते बंद पडलं आहे, कधी
पुन्हा सुरू झालं तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स घेता येईल. अर्थात बाकी रिसॉर्ट आणि बाकी पण हॉटेल्स आहेत इथेच बाजूलाच आहेत, तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला कळेल. हे समोर एक छोटं रेस्टॉरंट आहे. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता एक नौका पार्क केलेली आहे आणि अशा अनेक नौका एका लाईनमध्ये पार्क केलेल्या आहेत. या नौकेवर लिहिलं आहे देवाक आर्गा. आर्गा हा असल कोकणी शब्द आहे. इथे इम्पॅक्ट आहे कोकणी भाषेचं, विशेषतः वेंगुर्ल्यामध्ये जो ख्रिश्चन समाज आहे तो कोकणी भाषा बोलतो. इथे मालवणी, कोकणी या भाषा बोलल्या जातात. आणि आर्गाचं मिनिंग आहे प्रार्थना, गारण होऊ शकतं, जसं आपण म्हणतो ना देवाक काळजी, सिमिलर मीनिंग. तुम्ही अनुभवू शकता की का ह्याला क्लीनेस्ट बीच ऑफ सिंधुदुर्ग किंवा कोकण म्हटलं जातं. फक्त एकच आवाहन करेन की मी प्लॅस्टिक बॉटल बघितल्या मगाशी सागरेश्वर मंदिराजवळ आणि कचरा होता प्लॅस्टिकचा बराच तिथे पडलेला. असं करू नका, जर प्लॅस्टिक बॉटल तुम्ही तुमच्यासोबत आणत असाल तर त्या पुन्हा घेऊन जा, इथे टाकू नका. हा किनारा असाच स्वच्छ राहू दे. तुम्हाला हे माहिती आहे का की सागरेश्वर किनारी केवळ सर्वसामान्यच नव्हे तर देवी देवता पण स्नान करतात. सोमवारी अमावस्येला महोदय पर्वणी असते आणि या महोदय पर्वणीला तालुक्यातील, गावातील आणि जिल्ह्यातील काही देवस्थानं इथे येतात आणि देवी देवता इथे स्नान करतात. त्याचा मोठा उत्सव इथे असतो. बघूया हातामध्ये किती आहेत बघूया. अरे वा, भरपूर शिंपले सापडलेले आहेत आपल्याला इथे. हे आहे आमच्या सागरेश्वरचं सुरूचं बन. फार उंच झाड आहे तिथे कम्पेअर कराल तुम्ही इतर बीच बरोबर. तर समुद्र किनाऱ्यावर फिरायला एक भुबी आली आहे आणि विस्मय तिला हाक मारतीये. भुबी तू फिर जा. हे आहे श्री सागरेश्वर मंदिर उभादांडा. वेंगुर्ला समुद्र किनारा जो आहे, वेंगुर्ला उभादांडा समुद्र किनारा, ज्याला सागरेश्वर समुद्र किनारा असं नाव पडलं आहे, ते याच देवतेमुळे, सागरेश्वर देवतेमुळे. हे मंदिर आपण आता आतून पाहूया. आज इथे एक धार्मिक कार्यक्रम आहे त्यामुळे मंदिर ओपन आहे, आपण आज जाऊन पाहू शकतो. आणि टिपिकल कोकणी स्टाईलचं हे मंदिर आहे, अजिबात रिनोव्हेशन नाही झालं आहे. वरून जो प्रकाश येतोय ते बघूनच फार समाधान वाटत. हा इथला प्रदक्षिणा मार्ग आहे. आपण सागरेश्वर मंदिराची अर्ध प्रदक्षिणा पूर्ण करूया आणि त्यानंतर मंदिरामध्ये जे खांब आहेत मी तुम्हाला दाखवेन, तिथे आम्ही लहानपणी खेळायचो. हेच ते खांब, या खांबाबरोबर आम्ही खेळायचो. ज्यावेळी मंदिर ओपन असायचं मंदिरामध्ये आतमध्ये येऊन आम्ही खेळायचो. बऱ्याचदा मी गाभारा दाखवायचं टाळतो मंदिराचा, कारण बऱ्याच ठिकाणी त्याची परमिशन नसते. तर हे आपलं सागरेश्वर मंदिर वेंगुर्ला उभा दांड्याचं आणि याच मंदिरावरून या बीचला सागरेश्वर नाव पडलंय. हा व्लॉग मी इथेच थांबवतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट माझ्या व्लॉगवर येऊ दे. आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता एकच तुम्हाला एक छोटा मेसेज द्यायचा आहे, जे मी ऑब्झर्व केला आहे बीचवर.
बरंच आज मला प्लॅस्टिक दिसलं, प्लॅस्टिकच्या बॉटल्स दिसल्या. तसं स्वच्छ असतो वेंगुल्याचा समुद्र किनारा, पण हा कचरा मला आज जास्तीच जाणवला. कदाचित लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच आल्यामुळे असेल, पण हा कचरा जाणवला. मी एवढंच आवाहन करेन की कृपया कचरा टाकू नका, ज्या बॉटल्स तुम्ही घेऊन येता त्या बरोबर घेऊन जा आणि आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवा. धन्यवाद.